भगवान श्रीकृष्णांनी केली कलियुगाची भविष्यवाणी. कलियुगाचा अंत कसा होईल, कलियुगाच्या अंताविषयी आपल्या प्राचीन जुन्या ग्रंथांमध्ये आधीच भविष्यवाणी करून ठेवली आहे. कलियुगाचा प्रभाव कसा असेल, कलियुगामध्ये माणसाचा स्वभाव कसा असेल, कलियुगातील स्त्रिया कशा असतील, कलियुगातील माणसाचा आकार आणि आयुष्य किती असेल, कलियुगामध्ये पाप आणि पुण्याचे परिभाषा काय असेल, कलियुगामध्ये मुक्ती मिळवण्याचे कोणते मार्ग असतील, कलियुगाचा अंत कसा होईल याविषयी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये भविष्यवाणी केली गेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी कलियुगाच्या भयावहतेचे वर्णन केले आहे, ज्याच्याबद्दल प्राचीन गरुड पुराणांमध्ये सांगितले आहे. तर जाणून घेऊयात कलियुगाविषयी केली गेलेली प्राचीन भविष्यवाणी. कलियुगाचा अंत धर्माची विफलता, अनुशासनाची कमी, माणसांमध्ये वाढलेली दुर्भावना, धनाची लालसा, जास्त कामाचा प्रभाव, भ्रष्टाचाराने वाढलेला व्यापार, गुरुजन किंवा पूज्य लोकांमधील जोड, स्त्रियांचा व्यभिचार आणि अनाचार इत्यादी गुणांची वृद्धी, लोकांमध्ये आध्यात्मिकतेची कमी इत्यादी प्रकारच्या लक्षणांनी कलियुगाची ओळख होते. भगवान श्रीकृष्णांनी म्हटले होते की कलियुगामध्ये माणसाचे मन खूप कठोर होईल, माणूस अशांत, चंचल, धर्मापासून दूर जाऊन अधर्माच्या रस्त्यावर चालणारा होईल, त्यांना शास्त्राचे ज्ञान नसेल. ज्याच्या तोंडातून जे निघेल त्यालाच शास्त्र समजले जाईल. कलियुगाच्या अंतामध्ये असुरी शक्ती आणि धर्माचा विनाश होईल आणि परत नवीन युगाचा आरंभ होईल, म्हणजेच सतयुगाचा आरंभ होईल. सृष्टीचे हे चक्र चालत राहील. चारही युगांमध्ये कलियुग अंतिम आहे. सगळ्यात आधी सतयुग, मग त्रेतायुग, त्यानंतर द्वापार युग आणि शेवटी कलियुग. महाभारताच्या युद्धानंतर कलियुगाचे आगमन पृथ्वीवर झाले होते. हे युग धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सगळ्यात कमी प्रगती करणारे मानले जाते. मान्यतेनुसार आजपासून 31,037 वर्ष आधी महाभारताचे युद्ध झाले आणि कलियुगाचा आरंभ या युद्धानंतर 35 वर्षांनी झाला, म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या निघून गेल्यानंतर झाला. श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगामध्ये माणसं त्यांच्या स्वार्थालाच प्राधान्य देतील, धर्मावर विश्वास नसल्यामुळे लोक अन्यायाने वागतील. आत्ता आपण पाहिले तर पाप इतके वाढले आहे की असं वाटतं कलियुगाचा अंत आता जवळ आला आहे. काही विद्वान लोकांच्या म्हणण्यानुसार ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे कलियुग खूप भयंकर रूप घेईल. कलियुगाचे ते भयानक रूप पाहण्याची क्षमता आजच्या माणसांमध्ये नाही. जेव्हा कलियुगाचा शेवट जवळ येईल आणखीनच आणखी भयानक वस्तू दिसायला लागतील. माणसाचे रूप इतके विकृत आणि भयानक होईल तो मनुष्य कमी आणि पिशाच्च जास्त दिसू लागेल. तर आता जाणून घेऊयात गरुड पुराणांमध्ये कलियुगाविषयी काय सांगितले आहे. गरुड पुराणानुसार एक दिवस गरुडजींना भगवान श्रीकृष्णांना विचारले की हे प्रभू, चारही युगांमध्ये कलियुगालाच खूप भयंकर आणि दुःखदायक मानले आहे, या कलियुगाचा अंत कसा होईल आणि ते जवळ आल्यानंतर कोणती संकटं दिसतील. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कलियुगाच्या शेवटी दिसणाऱ्या भयंकर संकेतांविषयी सांगितले. जेव्हा पृथ्वीच्या चारही बाजूंना असे संकेत दिसू लागतील तेव्हा माणसाने हे समजून घेतले पाहिजे की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत
प्रलयाने होईल. सगळ्यात पहिला संकेत. एक, भगवान श्री कृष्णांच्या म्हणण्यानुसार कलियुग आल्यानंतर माणसाचे आयुष्य कमी होईल. 12 वर्षाच्या वयामध्येच माणसाचे केस पांढरे होतील, शरीर खूप कमजोर आणि पांढऱ्या रंगाचे होईल. कलियुगामध्ये स्त्रिया लहान वयातच मुलांना जन्म देतील. कलियुगातील स्त्रिया खूपच क्षीण आणि छोट्या शरीराच्या असतील, पण खूप जेवण करणाऱ्या असतील. कलियुगातील स्त्रिया कमी मुलं जन्माला घालणाऱ्या आणि खूप रागीट स्वभावाच्या असतील, आणि त्या त्यांच्या मुलांचे पालन पोषण सुद्धा करणार नाही. 2, श्री कृष्ण म्हणतात, कलियुगाचा अंत जवळ आल्यानंतर जगामध्ये पतिव्रता स्त्रिया दिसणार नाही. एकच स्त्री खूप पुरुषांबरोबर विवाह करेल. लोक पूजा पाठ श्राद्ध अंतिम संस्कार मुंडन आणि विवाह या प्रकारचे कार्य करणार नाहीत. पाण्याच्या अभावामुळे लोक आंघोळ करणार नाहीत आणि अशुद्ध राहतील. कलियुगाच्या अंतामध्ये माणसं फक्त मांसाहारच करतील आणि सात्विक आहार घेणार नाहीत. कलियुगामध्ये माणसांचे कपडे छोटे फिट्ट आणि चमकणारे असतील. 3, श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार कलियुगाचा शेवट जेव्हा जवळ येईल तेव्हा झाडांना फळं येणे बंद होईल, सगळी झाडं फळरहित होतील. निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त शमीचे वृक्षच दिसू लागतील. लोक शाकाहार सोडून फक्त मांसाहारच करतील. कलियुगाचे अन्न तामसी आणि रोग उत्पन्न करणारे असेल. या कारणामुळेच लोक लवकर म्हातारे होऊन मृत्यू पावतील. कलियुगात लोक गायीची पूजा करणे सोडून देतील. सगळे गायीचे मांस खातील. गायींना फक्त दूध आणि मांसासाठीच पाळले जाईल. 4, कलियुगाचा अंत जवळ आल्यानंतर अल्पवृष्टी होईल, म्हणजेच खूप कमी पाऊस पडेल. शेतामध्ये धान्य उगवणार नाही. धान्याचा आकार खूपच छोटा असेल. फळांमध्ये रस उत्पन्न होणार नाही. लोक भूक आणि तहानेमुळे मरतील. माणसांना फक्त बकरीचे दूधच मिळेल. 5, जेव्हा कलियुगाचा अंत होणार असेल तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीवरचे पूर्ण पाणी शोषून घेतील. आकाशामध्ये सगळीकडे सूर्य दिसायला लागेल. या सगळ्या सूर्याच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी जळून नाश होईल. त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण जगाला दगड करून आपल्या श्वासाने ढग उत्पन्न करतील आणि ते ढग भयंकर गर्जना करून पुढच्या 100 वर्षांपर्यंत पर्जन्यवृष्टी करून त्या अग्नीला शांत करतील. शांत झाल्यानंतर ते ढग संपूर्ण जगाला पाण्यामध्ये बुडवतात आणि अशा प्रकारे कलियुगाचा अंत होईल. त्यानंतर परमात्मा आपल्या इच्छेने परत सृष्टीचे निर्माण करतात. अशा प्रकारे गरुड पुराणांमध्ये कलियुगाचे
वर्णन केले आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.